नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुडविल्समध्ये। तर सराव प्रश्न भाग चौथा तलाठी भरती 2023 पहिला प्रश्न आहे, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? मीरा पावगी, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, महात्मा फुले, सार्वजनिक काका। तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डॉक्टर आत्माराम पांडुरंग। दुसरा प्रश्न आहे, स्वामी दयानंद यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? आर्य समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, सार्वजनिक सभा। तर याचे योग्य उत्तर आहे आर्य समाज। त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, मानस व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? आसाम, केरळ, मणिपूर, मिझोराम। तर याचे योग्य उत्तर आहे आसाम। चौथा प्रश्न आहे, कथकली हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? केरळ, मणिपूर, पंजाब, कर्नाटक। तर याचे उत्तर आहे केरळ। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर कोणत्या राज्यात आहे? पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर। योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। सहावा प्रश्न आहे, कांडला बंदर कोणत्या राज्यात आहे? गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा। तर याचे योग्य उत्तर आहे कांडला बंदर हे गुजरात या राज्यात आहे। पर्याय प्रश्न 7 आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या राज्यामध्ये आहे? मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र। तर याचे योग्य उत्तर आहे गुजरात। पुढचा प्रश्न आहे, जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? गोदावरी, नर्मदा, तापी, कोयना। तर याचे योग्य उत्तर आहे गोदावरी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या कोणता धर्म त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाला? बुद्ध आणि त्यांचा धम्म, बुद्ध पूजापाठ, बौद्ध धर्माचे सार, बुद्ध धर्म। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बुद्ध आणि त्यांचा धम्म। 10वा प्रश्न आहे, भारतातील पहिला गांजा संशोधन प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे? मुंबई, पंजाब, जम्मू आणि मध्य प्रदेश। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जम्मू। कारण जम्मू आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये गांजा किंवा ड्रग्स ॲडिक्शन जास्त प्रमाणात आहे, तर गांजा या वनस्पतीचे चांगले उपयोग होऊ शकतात याबद्दल अवेअरनेस क्रिएट करायला जम्मूमध्ये पहिला गांजा संशोधन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे। हा करंट अफेअरवरील प्रश्न आहे। महाराष्ट्र राज्याचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? महाराष्ट्र राज्याचा विचारले, मुकेश अंबानी, रतन टाटा, अनिल अंबानी, आदित्य बिर्ला। तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रतन टाटा। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बॉम्बे नेटिव एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? जगन्नाथ शेट, विनोबा भावे, दादाबाई नवरोजी, आचार्य अत्रे। तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जगन्नाथ शेट। पुढचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी खालीलपैकी कशाची स्थापना झाली? हंटर कमिशन, असहकार चळवळ, खिलाफत चळवळ, राष्ट्रसभा। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हंटर कमिशन। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, जून 2023 अमेरिकेतील जनरल इलेक्ट्रिकल एरोस्पेस कंपनीचा हिंदुस्थान एरोनॉटिक्स बरोबर कोणता करार झाला? म्हणजे अमेरिका आणि इंडिया या दोन्हींमध्ये सामंजस्य करार झाले आहेत बऱ्यापैकी 2023, तर त्यातील कोणता करार या दोन एरोस्पेस कंपनीमध्ये झाले? F-414 इंजिनची सहनिर्मिती, H-415 इंजिनची सहनिर्मिती, F-416 इंजिनची सहनिर्मिती, L-415 इंजिनची सहनिर्मिती। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, F-414 इंजिनची सहनिर्मिती। पंधरावा प्रश्न आहे, लिंग भाव असमानता निर्देशांक 2023 कोणातर्फे केला जातो किंवा कोणातर्फे केला गेला? जागतिक आरोग्य संघटना, जागतिक आर्थिक मंच, जागतिक निर्वाह निधी, जागतिक व्यापार संघटना। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जागतिक आर्थिक मंच यांच्यातर्फे लिंगभाव असमानता निर्देशांक
केला जातो. लिंगभाव असमानता निर्देशांक 2023 नुसार सर्वाधिक लिंग समानता असणारा देश कोणता? सर्वाधिक लिंग समानता असणारा देश कोणता? नॉर्वे, आइसलँड, भारत आणि अफगाणिस्तान. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आइसलँड. 17वा प्रश्न आहे, विठ्ठल रखमाई वारकरी विमा छत्र योजनेसाठी खालीलपैकी कोणत्या विमा कंपनीची निवड करण्यात आलेली आहे? म्हणजे जे काही वारकरी वारीला जातात त्यामध्ये त्यांची डेथ होते, तर त्यासाठी सुरक्षा कवच म्हणून ही योजना आणली गेली आहे, परंतु ती राबवण्यासाठी एका ठराविक विमा कंपनीची निवड झालेली आहे, ती विमा कंपनी कोणती? न्यू इंडिया, LIC, ओरिएंटल का इफको टोकिया? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 18वा प्रश्न आहे, जून 2023 मध्ये नरेंद्र मोदी यांना इजिप्तच्या कोणत्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? नरेंद्र मोदी यांना इजिप्तच्या ऑर्डर ऑफ द नाईल, नाईल सुपेरियर, इजिप्त सुपेरियर, कोरोवियर. तर याचं योग्य उत्तर काय? ऑर्डर ऑफ द नाईल. 19वा प्रश्न आहे, 97वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आयोजक संस्था कोणती? म्हणजे कोणत्या संस्थेनं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 97 हे आयोजित केलेलं आहे? मराठी वाङ्मयीन मंडळ अमळनेर, मराठी साहित्य मंडळ पुणे, मराठी बाल साहित्य मंडळ पुणे, इतिहास संशोधन मंडळ पुणे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. शेवटचा प्रश्न आहे, पानशेत धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? आंबी, तापी, पैनगंगा, मुठा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आंबी नदीवरती पानशेत धरण आहे.